जय गणेश मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तुरहस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. मंडळी, आजचा वास्तूचा सल्ला, तुमच्या घरातील दरवाजे हे किती असावे? मंडळी, घरातील दरवाजे हे समप्रमाणात असावे असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. ओपनिंग आहे पण कवाड नाही, त्याला दरवाजा म्हणायचा का? हा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल, त्यामुळे तुमचा गोंधळ निर्माण झाला असेल. तर मित्रांनो, ओपनिंग आहे आणि कवाड आहे त्यालाच तुम्ही दरवाजा म्हणा. हे सूत्र तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये पक्क लक्षात ठेवा, त्यामुळे तुमचा गोंधळ उडणार नाही. ओपनिंग आहे पण कवाड नाही तर त्याला दरवाजा बोलू नका, का कवाड आहे त्यालाच तुम्ही दरवाजा म्हणा. मंडळी, जेव्हा तुम्ही घरातले दरवाजे मोजता तेव्हा टॉयलेट बाथरूमचे दरवाजे देखील हे जमेमध्ये धरा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाज्यावर डोर आणि सेफ्टी डोर हे असतात, पण सेफ्टी डोर हा जमेमध्ये तुम्ही धरू नका. आता दरवाजाच्या संदर्भात मी काही तुम्हाला मी उपाय सांगणार आहे. जर तुमचे दरवाजे हे जर विषम असेल तर एखादा दरवाजा तुम्ही वाढवा किंवा एखादा दरवाजा तुम्ही कमी करा. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरीचशी लोकं म्हणतात की बबनराव, आमचे तीन दरवाजे लाईनीमध्ये आहे, तो त्याच्यावेळी काय करायचं? तर मंडळी, अशा वेळी जी ऊर्जा आहे तिचं ते वाहन होत नाही, ती ऊर्जा तिथं स्तंभन होते. मग अशा वेळी एखादा त्या तीन दरवाजामध्ये एक दरवाजा पाठीपुढे तुम्ही सरका, ज्यामुळे ती ऊर्जा तुमच्या घरामध्ये राहील. मंडळी, घराच्या पुढच्या दरवाजापासून पाठचा दरवाजा जर दिसत असेल तर त्यामध्ये भिंत घालावी किंवा तो दरवाजा पाठीपुढे सरकावा. मंडळी, सर्वात महत्त्वाची गोष्ट मी नेहमी सांगतो की दरवाजामधून लक्ष्मी येते, टेबलाखालून पैसा येतो. जर तुम्हाला तुमचं महत्त्वाचं जर काम करायचं असेल तर तुम्ही स्वतःच्या हाताने तुमच्या घराचा दरवाजा तुम्ही साफ करा आणि कामाला जा. मराठीत एक म्हण आहे की बाप दाखवणे तर श्राद्ध कर, तुमचं काम हे 100% झालंच पाहिजे. जसं आपलं पोट, पोट जसं आपलं साफ म्हणजे संपूर्ण शरीर निरोगी, तसंच आपला घरचा दरवाजा स्वच्छ, सुंदर, टिकाऊ, तसंच तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर ही नक्की येते. हे दरवाज्यावरचे मी तुम्हाला उपाय सांगितले आहेत. मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तसंच आमची माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचे व्हिडिओ पाहायचे असेल तर न चुकता आमचा वास्तुरहस्य यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा. मंडळी, तूर्तता आज इथेच संपतो. धन्यवाद. जय गणेश.